साधारण गेल्या काळामध्ये जे निर्णय घेतलेले होते त्याची अंमलबजावणी शहरामध्ये चाललेली आहे. एका गोष्टीचं थोडंसं समाधान आहे की गेल्या आठवड्याच्यापेक्षा प्रमाण ग्रामीण भागात आणि दोन्ही शहरामध्ये पॉझिटिव्हचं कमी आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये टेस्टिंगची संख्या अजिबात कमी केली नाही, उलट टेस्टिंग वाढवण्याचाच प्रयत्न प्रशासनाने आणि आमच्या सगळ्या टीमनी केलेला आहे. एक आहे, आता डेंग्यू आणि चिकनगुनिया अशा प्रकारचे काही आजार वाढलेले आहेत, परंतु आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पावसाळा सुरू झाल्यानंतर अशा काही गोष्टी घडतात, पण त्याच्यावर पण ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी आणि CEO जिल्हा परिषद हे सगळे लक्ष ठेवून आहेत. कुठं काही तसं जाणवलं तर ताबडतोब तिथं टीम पाठवणं आणि तिथं सगळं निर्जंतुकीकरण करणं अशा प्रकारचं काम आम्ही करतो आहे. कोविडच्याबद्दल सांगत असताना पुढे मनपा आत्ता बाधित रुग्णसंख्येचा दर आहे तो 2.5% आहे, मृत्यूदर 2.3% आहे, पिंपरी चिंचवडचा 3.1% आहे बाधितचा दर आठवड्याचा ॲव्हरेज, मृत्यूदर 1.4% आहे, पुणे ग्रामीणला 3.9% आहे आणि मृत्यूदर 1.2% आहे. आता पुणे जिल्ह्याचा कोविड लसीकरणाचा 70 लाखाचा टप्पा आपण पार केलेला आहे. त्याच्यामध्ये जागतिक स्तरावर सद्यस्थितीची आम्ही सहज माहिती घेतली, त्यात 5 ते 6 लाखाच्या दरम्यान दैनंदिन करोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. ही तिसऱ्या लाटेसाठी धोक्याची सूचना आहे आणि त्यामुळं ही सगळी काळजी आम्ही घेतो आहे. पुणे जिल्ह्यात मागील 4 आठवड्यामध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसतीय. संभाव्य तिसऱ्या लाटेची पूर्वतयारीच्या अनुषंगाने शासनामार्फत कारवाई चालू आहे. त्याच्यामध्ये ऑक्सिजन प्लांट असतील पुणे शहरात, पिंपरी चिंचवड शहरात आणि पुणे ग्रामीणला प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक तरी, अशा प्रकारचं काम बऱ्याच अंशी झालेलं आहे. काही आमच्या पाईपलाईनमध्ये म्हणजे चालू आहे उभारणी करण्याचं काम, की आता नवीन व्यक्तीला डोस द्यायच्याऐवजी पहिला डोस द्यायच्याऐवजी ज्यांचा पहिला डोस झाला आहे त्यांना दुसरा डोस देऊन ते त्या लोकांचे दोन्ही डोस वॅक्सिन पूर्ण करायचं आणि मग राहिलेल्यांना पण पहिला डोस द्यायला सुरुवात करायची. बिलाच्याबद्दल पण लेखापरीक्षण चालू आहे. त्याच्यात काही दवाखान्यांनी जर जास्तीचं पेशंट लोकांचं बिल केलं तर ते तपासून कमी करण्यात येतं. साधारण आठवड्यात 11-12 लाख रुपयाचं बिल कमी करण्याच्याबद्दल आपण कारवाई केलेली आहे.